दुसऱ्याकडे पाहू नये, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आजची परिस्थिती याच्यावरती सविस्तर मांडणी करणार आहेत ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सिने दिग्दर्शक, लेखक आणि कवी आहेत. सुनील हा कवी आहे हे बऱ्याच कमी जणांना माहीत असेल. सुनील सुखटणकर त्यांनी सुमित्रा भावे जी स्त्री चळवळीतली आपली ज्येष्ठ सहकारी मैत्रीण आहे तिच्याबरोबर दृकश्राव्य माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव ही मूल्य समाजामध्ये रुजवण्याचा प्रभावीपणे प्रयत्न चालू ठेवले आहे. आपल्याला आठवत असेल काही जणांना इथे जे ज्येष्ठ आहेत त्यांना की पाणी ही लघु चित्रपट सुमित्राचा यापासून जी सुरुवात झाली, नंतर चाकोरी असे कितीतरी एक 40 वर लघु चित्रपट त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर यांनी दोघांनी मिळून चित्रपट म्हणजे ज्याला फीचर फिल्म असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये पदार्पण केलं. दोघीपासून सुरुवात होऊन कितीतरी लोकप्रिय सिनेमे त्यांनी केलेले आहेत. जिंदगी जिंदाबाद आणि आत्ता अस्तु हा आत्ता आपण सगळ्या जणांनी बघितलेला असेल सिनेमा ज्यावर खूपच लोकप्रिय सिनेमा झालेला आहे. संहिता हा सिनेमा मध्ये एका काळामध्ये आपण बघितला असेल. त्याच्यामुळे दृकश्राव्य माध्यमाचा खूप मोठा चांगला उपयोग या दोघांनी सुमित्राताई आणि सुनील सुखटणकर यांनी केलेला आहे. सुनील सुखटणकरनी गाणी पण लिहिलेली आहेत चित्रपटांची आणि ती बऱ्यापैकी लोकप्रिय पण झालेली. मला अजून महत्वाचा मुद्दा सुनीलच्या बाबतीत असा वाटतो की या चळवळीमध्ये स्त्री पुरुष समतेच्या चळवळीमध्ये स्त्री पुरुष समता ही स्वतःच्या जगण्यामध्ये आचरण्यासाठी म्हणून सुनील खरोखर मनापासून प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे स्त्री चळवळीचा तो अगदी चांगला एक दोस्त आहे. आणि गमत म्हणून मला एक सुनीलची ओळख सांगायला आवडेल की आमचे तरुण मित्रमैत्रिणी काही काही वेळेला ज्या पद्धतीने सुनील संवेदनशील, समता मानणारा, स्वातंत्र्य मानणारा असा पुरुष आहे त्या याच्यातून काही जण त्याला विठू माऊली असं त्याचं वर्णन करतात. तर मला ते खरोखर खूप आवडलेलं आहे की अगदी आप्त वर्णन आहे सुनीलचं असं मला वाटतं. सुनील तुझं पण मी मनापासून स्वागत करते. सुनील सुखटणकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या परिसंवादामध्ये आपली मांडणी करावी. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, मला हा लोकशाही उत्सव हा शब्द खूप आवडतो हे सांगूनच मला खरं बोलायला सुरुवात करायची आहे. मगाशी मिलिंदनी सांगितलं तसं खरंच की कुठल्याही धर्माचा रंग नसलेला असा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची संकल्पनाच खूप सुंदर आहे. आणि सुरुवातीला असं ठरलं होतं मला वाटतं की प्रसन्न जोशी हे पत्रकार आणि मी असे आम्ही दोघजण बोलणार असं म्हणून. पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं आणि कदाचित आमच्यासारखे सिनेमावाले आम्ही स्तंभ नाही आहोत पण कदाचित महापालिका पडायला आलेल्या इमारतीला असं बांबू वगैरे काहीतरी तिरका लावून काहीतरी टेकून धरतात असा काहीतरी आमचा रोल असावा कदाचित, त्याला स्तंभाचा दर्जा नसला तरी. तर असा मी 5 किंवा 4.5 स्तंभाचा प्रतिनिधी म्हणून इथे बोलतो आहे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आजची परिस्थिती असं म्हणताना प्रथम या सगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पनेचाच विचार खूप गेल्या महिनाभर करतो आहे, तरतऱ्याच्या गोष्टी वाचतो आहे. त्यातून एक गोष्ट अशी मनात आली की विशेषतः लोकशाहीमध्ये या गोष्टीचं खूप महत्व आहे म्हणून आपण या दोन जातीच असा शब्द मी म्हणतो कलावंत आणि विचारवंत अशा या दोन जातींचा आपण इथे विचारार्थ त्यांना घेऊया असं दिसतंय. आपण सगळेजणच अनुभव घेत असतो, आपल्यापैकी प्रत्येक जण घेत असतो, म्हणजे अनुभव घेणं ही गोष्ट काही विचारवंत किंवा कलावंतच करतात असं नव्हे, प्रत्येक जगणारा माणूस स्त्री पुरुष कुठल्याही वर्गातला कुठल्याही जातीचा धर्माचा हा अनुभव घेतच असतो. अनुभवातून त्याला एक अनुभूती येत असते, अनुभूती त्याच्या मेंदूपर्यंत पोचत असते, अनेक जण त्याचा विचार करत असतात. आणि इथे फक्त मी असा विचार करतो आहे की कलावंत आणि विचारवंत हे काही देवाघरचं देणं घेऊन येत नाही, त्यांनी स्वतःला एक सवय लावलेली असते की त्या विचाराचं विश्लेषणामध्ये रूपांतर करावं, मंथन करावं आणि त्या सगळ्या अनुभूती अनुभव या सगळ्याचं मंथन मनामध्ये करत करत त्याचं पुन्हा काहीतरी प्रकटीकरण करावं अशी त्या दोघांच्या मनामध्ये इच्छा तयार होते. आणि हेच विचारवंत किंवा कलावंत यांचं इतर जगणाऱ्या माणसांपेक्षा असलेलं वेगळेपण आहे. आपण सगळेजण आपले विचार किंवा अनुभव अनुभूती एकमेकांशी व्यक्त करतच असतो पण त्याचं मंथन विश्लेषण झाल्यानंतर त्याचं प्रकटीकरण जे तयार होतं त्याला एक स्पष्टता आलेली असते, त्याला एक महत्व प्राप्त होतं. म्हणून या दोन मंडळींविषयी आपण थोडा जास्त विचार करायचा. यामध्ये कलावंत हा त्याचा भावनिक उद्रेक म्हणा, भावनिक उत्कटता म्हणा, यातून एक आविष्कार करत असतो
तर विचारवंत हा एक वैचारिक समीकरण करत असतो, मांडणी करत असतो, सादरीकरण करत असतो. मग तो पत्रकारितेमधून करत असेल, लेखनामधून करत असेल, वैचारिक लेखनामधून करत असेल. आणि कलावंत हे त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. चित्रकला, शिल्पकला, गाणं असेल किंवा लेखन असेल, चित्रपट असेल, नाटक असेल, या वेगवेगळ्या माध्यमांमधून कलावंत त्यांचं प्रकटीकरण करायला लागतात. आणि ही जी कलात्मक ऊर्जा आहे ती कलेच्या व्याकरणातून अभिव्यक्त होत असते. आणि विचार हे त्यांच्या शब्दातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारांच्या मांडणीतून तयार होत असते. आणि अनेकदा असं लक्षात येतं की समाज असं आपण ज्याला म्हणतो, जो व्यक्तींनीच बनलेला समूह आहे, तो त्या त्या मांडणीला म्हणा, त्या त्या कलेच्या व्याकरणाला म्हणा, अनेकदा सरावलेला नसतो किंवा त्यातल्या विचारांना सरावलेला नसतो, त्यातल्या मांडणीला सरावलेला नसतो. आणि इथे त्या आंतरविरोधाला किंवा विरोधाला सुरुवात होते असं आपल्या लक्षात येतं. आता उदाहरणार्थ अनेक कलावंत किंवा विचारवंत हे समाजमन सांगण्याचंच काम करत असतात. त्यांचे विचार ऐकताना किंवा त्यांच्या कलांचा आस्वाद घेताना आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटतं की अरे ह्यांनी माझंच म्हणणं सांगितलेलं आहे, माझंच म्हणणं यातून मला कळत आहे. आणि तिथे कुठे भांडणाचा प्रश्न येत नाही, कारण अनेकदा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो, बरं वाटतं, आपल्याला जे वाटतंय तेच त्यांना वाटतंय, ते त्यांनी थोडं अधिक चांगल्या शब्दात सांगितले असं वाटतं. आणि अशा प्रकारच्या कलावंतांबरोबर, विचारवंतांबरोबर समाज सहजगत्या प्रवास करत असतो. पण एवढ्यावरच ते थांबत नाही. या दोघांवरती मला असं वाटतं की एक नैतिक जबाबदारी अशी आहे की मगाशी मी म्हटलं त्या विचार, विश्लेषण, मंथन या सगळ्यातून त्यांना समाजाचं पुढचं असंही काहीतरी दिसत असतं, जे आजच्या सगळ्या समाजाला कळलंय याच्यापेक्षा आणखीन काहीतरी थोडस मला कळलंय. याला पुढचं म्हणायचं की नाही हा सुद्धा एक खरं धोक्याचा शब्द आहे, कारण काळ सरकतो तसं प्रत्येक गोष्ट पुढेच जाते असं का नाही, अनेक गोष्टी मागे मागेही जाताना आपल्याला दिसतात. पण आपण असं म्हणूया की समाज मनापेक्षा वेगळं काहीतरी त्यांना दिसत असतं आणि ते प्रवाहाच्या विरुद्ध नक्की अनेकदा असू शकतं. तर ते प्रवाहाच्या विरुद्ध असलं तरी मी मांडणार असं जेव्हा हे विचारवंत किंवा कलावंत म्हणतात, तिथे खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित होतो. याच्यामध्ये मला अनेक प्रकार जाणवले विचार करताना, अनेक उदाहरणं मनात येत होती. तर त्याच्यातून असं लक्षात येतं अनेकदा प्रखर विरोध हा एक दृष्टिकोन असतो. आज समाजामध्ये जे चाललेलं आहे याचा मला प्रखर विरोध करायचा आहे असं विद्रोही साहित्य, कला यांची निर्मिती होत असते. कधी कधी जळजळीत वास्तव मांडणं हे सुद्धा कलावंत किंवा विचारवंत करत असतात. आहे तेच वास्तव मी मांडतो आहे, पण त्याच्या सगळ्या जळजळीतपणासकट मी ते तुमच्यासमोर मांडणार आहे. अनेक विचारवंत किंवा कलावंत हे विसंगतींवर बोट ठेवण्याचंही काम करत असतात. ती विसंगती दिसण्याची दृष्टी त्यांना असणं हेच त्यांचं महत्वाचं काम आहे. जी अनेकदा आपल्या जगण्याच्या सगळ्या झपाट्यामध्ये आपण विसरून गेलेलो असतो, ती विसंगती आपण कधी त्याच्यावर पांघरून टाकलेलं असतं, कधी आपण ती अशी मागे टाकून दिलेली असते, ते विसंगतीवर बोट ठेवणं. काही जण त्यांच्या वृत्तीतून, विसंगतीतून विनोदाचीही निर्मिती करतात. आणि विनोद हे फार सुंदर अंग आहे विसंगती टिपण्याचं आणि विसंगती मांडण्याचं सुद्धा. काही जण उपहास आणि अतिरंजितपणा यांचाही आधार घेतात. नुसती विसंगती मला दाखवायची नाहीये, तुम्ही ती इतकी अतिरंजित आणि उपहासात्मक करून दाखवतो की मग तरी ती तुमच्या लक्षात येईल की नाही असं त्या कलावंताला वाटत असतं. आणि काही वेळेला वक्रोक्तीमधून त्याच्यावरती टीका करणं असं सुद्धा एक कलेचा प्रकार आपल्याला आढळतो. याच्यामध्ये असं होतं की मला असं वाटतं की वक्रोक्ती समजण्यासाठी सुद्धा समाज आणि वाचक किंवा कलावंत आणि आस्वादक यांची एक प्रगल्भता तयार व्हावी लागते, तर त्यांना ती वक्रोक्ती समजते आणि खरं म्हणजे त्याचा एक परिणाम सुद्धा त्यांच्यावरती होतो. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गंमत मला अशी जाणवली की काही काही वेळेला असा एक खेळ खेळतात पहा की तुम्हाला एक शब्द पटकन विचारल्यानंतर तुमच्या मनात कुठला शब्द उमटतो. म्हणजे आई असं म्हटल्यानंतर ममता हा शब्द समजा मनात आला, तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हटल्यानंतर पटकन गळे छेपी असाच आपल्या मनात येतो. कारण इतका आपल्या मनावरती त्याचा एक पगडा बसल्यासारखं झालं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हटलं की ती काहीतरी दाबण्याचीच गोष्ट आहे असं प्रत्येकाच्याच मनामध्ये यावं. याचं कारण मला असं वाटतं की गंमत अशी आहे की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य वापरून जेव्हा एखादी गोष्ट व्यक्त होते आणि ती व्यक्त होऊन समाज ती स्वीकारतो तेव्हा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अस्तित्वात आहे असं अनेकदा आपल्याला लक्षातच येत नाही. मागे एका क्रिकेटच्या खेळाच्या संबंधी एका अंपायरने लिहिलेलं होतं की अंपायर जेव्हा चुकतो तेव्हा त्याचं काम लक्षात येतं, तोपर्यंत तो काम करतो असं कोणाला लक्षातच येत नाही. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करणाऱ्यांचं असंच आहे की त्यांचा आवाज जेव्हा दाबला जातो तेव्हा आपल्या लक्षात येते अरे दाबला गेला. पण अनेकदा खूप स्वातंत्र्य व्यक्त करणारी वक्तव्य ती समाजामध्ये व्यक्त होतात आणि समाज ती शहाणपणाने पचवतो असंही आपल्याला दिसतं. आणि ते पचवणं हे समाजाला प्रगल्भ करत करत पुढे जातं. ते जेव्हा दाबलं जातं तेव्हा त्याच्याविषयी आपले सगळे आपण सगळेजण जसे करवडून ओरडायला लागतो आणि तिथे आपल्याला लक्षात येतं की याला काहीतरी अटकाव होतोय असं म्हणून.
या सगळ्याचा विचार करताना मला खूप खूप उदाहरणं आठवत गेली. म्हणजे काही माझ्या जन्माच्या पूर्वीचे आहेत, काही खूपच पूर्वीचे आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळामधली सुद्धा आहेत, स्वातंत्र्योत्तर काळामधली आहेत, काही मी अगदी लहान असताना थोडीशी कानावर पडलेली आहेत, तिथपासून ते आजपर्यंत जिथे जिथे या गोष्टींना अटकाव होत गेला आणि त्यांची चर्चा झाली, अशी काही उदाहरणं माझ्या मनामध्ये येत गेली जी मला थोडी तुमच्यासमोर मांडायला आवडतील. खाडीलकरांचं कीचक वध या नाटकाविषयी खूप वाचनामध्ये आलेलं होतं की बघायला गेलं तर हे कीचक वधावरचं नाटक होतं, पौराणिक नाटक होतं, आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर प्रेक्षकांच्या समोर मी फक्त एका कीचकाचा वध श्रीकृष्णाने कसा केला याची गोष्ट तुम्हाला सांगतोय असा आविर्भाव होता. पण त्याच्यामधलं राजकीय शहाणपण असं होतं की इंग्रजांच्या जुलमी राजवटीला कीचकाचं प्रतीक देऊन ते समाज मनाला चेतवण्याचं काम करत होते. तर हे जेव्हा त्या नाटकाचा हा गर्भितार्थ समजायला लागला तसं खरोखरच सरकारचं धाबदान आलं. मग अशी आता मिलिंदी म्हटलं तसं की खरोखरच हे प्रस्थापित हे कलावंतांच्या आविष्कारांना घाबरतातच, कारण त्याच्यामधून जसं लोकमान्य टिळकांना असंतोषाचं जनक असं म्हटलं जायचं असं शाळेमध्ये शिकवलं गेलंय. या असंतोषाचे जनक या शब्दाची सुद्धा मांडणी अनेकदा शाळेमध्ये शिकवताना फारशी पोड केली जात नाही. अनेकदा एक छोटीशी टीप लिहिल्यासारखं आम्ही विद्यार्थी लिहून जातो की टिळकांना असंतोषाचे जनक असं म्हणत असत. पण म्हणजे ते काय करत होते तर त्यावेळेच्या प्रस्थापित अशा सरकारला ते किती प्रमाणामध्ये चॅलेंज करत होते, किती प्रमाणामध्ये त्यांच्या अनेक निर्णय प्रक्रियेच्या विरोधात त्यांच्या अग्रलेखांमधून मांडणी करत होते, याचा अर्थ ते असंतोषाचे जनक या शब्दामध्ये येतो. हे त्या तितक्या प्रामाणिकपणे अनेकदा शिकवलं सुद्धा जात नाही असं आपल्या लक्षात येतं. याच्या बरोबर मी मला सिनेमा क्षेत्रातलं एक उदाहरण आठवत आहे, बाबूराव पेंटरांचं. हे फार वेगळ्याच दिशेचं उदाहरण आहे, कारण आता मी म्हटलं तसं की राजकीय पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अटकाव हा वेगळा, तर दुसऱ्यापासूनही बाबूराव पेंटरांनी एक चित्रपट निर्माण केलेला होता आणि मला बहुधा असं वाटतं की तो कीचक वधाचाच होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याला फाडून त्याचा सगळा देहाचे तुकडे केले जातात असं चित्र दाखवलेलं होतं. आणि ते करताना त्यांनी काय केलं होतं तर त्या बोकडाची आतडी आणि त्याची काही अवयव अशी गोष्टी त्याच्यामध्ये आणून ते जेव्हा डोकं पिरगाळलं जातं तेव्हा ते सगळं बाहेर पडतं असं त्यांनी दाखवलेलं होतं. आता त्या काळामधली म्हणजे साधारणतः 1917-18 सालामधली चित्रीकरणाची शक्ती लक्षात घेऊन त्यावेळेच्या कॅमेऱ्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन हा स्पेशल इफेक्ट त्यांनी कसा केला असेल ते पहा. तर तो इतका त्यावेळेच्या प्रेक्षकांना भयंकर वाटला की त्यावेळेच्या अनेक लोकांनी अशी टीका केली की खरंच यांनी चित्रीकरणाच्या वेळेला माणूस मारला असला पाहिजे. आणि त्यामुळे मग खूप मोठं वादंग मांडलं आणि मग प्रत्यक्ष त्यांनी त्या व्यक्तीला समोर आणलं की हा तो नट आणि हा मेलेल नाही हा पहा असं म्हणून. आणि तिथे मग सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता ही इंग्रज सरकारला वाटायला लागली आणि तिथून मोठ्या प्रमाणावरती हे सेन्सॉर बोर्डाचे अटकाव करण्यासाठी समित्या नेमायला सुरुवात झाली. आता एकदा ती समिती नेमल्यानंतर ती कशाचा अटकाव करेल हे आपल्याला सांगता येते. आम्हाला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना या सगळ्या सेन्सॉर बोर्ड या गोष्टीचे च्या गाईडलाईन्स त्यांचे जे नियम आहेत ते शिकवले जायचे. आणि हा जो आमचा तास होता तो आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार विनोदी तास होता, पण आम्ही सगळेजण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसत होतो. त्याचं कारण असं की हे जे सगळे नीती नियम सेन्सॉर बोर्डाचे म्हणून जे घालून दिलेले आहेत त्यातले एक एक नियम आमचे शिक्षक वाचत होते आणि ते नियम म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेल्या सिनेमांचं वर्णन आहे असं आम्हाला वाटत होतं. स्त्री देहाचे प्रदर्शन करू नये, रक्तरंजितता दाखवू नये, अतिरेकी हिंसाचार दाखवू नये, कुठल्याही प्रकारे हिंसाचारांनी प्रेक्षकाच्या भावना उत्तेजित होणार नाही असं दाखवू नये, अशा ते सगळ्या गाईडलाईन्स आहेत. आता हे सगळं जर आपल्या सेन्सॉर बोर्डाने पाळायचं ठरवलं तर चित्रपट निर्मिती बंद पडेल अशी खरोखर परिस्थिती आहे. मग असं असताना सुद्धा हे चालू कसं राहतं आणि भलत्याच वेळेला हे सेन्सॉर बोर्ड डोकं वर कसं काढतं हा एक चमत्कारिक प्रश्न आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये त्यावेळेला यायला लागला. आणि मग असं लक्षात आलं की गमत कशी आहे पहा की आता आपण लोकशाही उत्सवाच्या निमित्ताने इथे जमलो आहोत, तर मला असं वाटतं की ही एक आपण भूमिका समजून घ्यायला पाहिजे की आपण सगळे नागरिक आणि सरकार यांचं नातं हे आपल्याला उमजलेलं नसतं बहुसंख्य नागरिकांना. आम्ही हा भारत माझा नावाचा एक चित्रपट केला, त्याच्या आधी एक कप चा नावाचा माहितीच्या अधिकारावरचा चित्रपट केला, तेव्हा या विचाराने आम्ही खूप अस्वस्थ झालो. म्हणजे मी स्वतः त्यावेळेला खूप अस्वस्थ झालो की सरकार आणि आपण यांचं नातं हे आपल्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सरंजामशाहीच्या अधिकाराचंच आहे. आपल्याला सरकार हा शब्दच माहिती, राजे सरकार किंवा सुलतान सरकार असावे तसंच ते आपल्याला वाटतं आणि त्यांच्या समोर आपण क्षुद्र आहोत, आपण कोणीच नाही आहोत ही एक भावना. आणि दुसऱ्या बाजूनी
कुठलंही शासन किंवा कुठलीही सत्ता हातात असलेली व्यक्ती किंवा संस्था आणि आपण यांचं नातं हे असं काहीतरी चोर पोलीस खेळासारखं तयार होतं. लहान मुलं जेव्हा कहतात ना चोर पोलीस, तेव्हा आता हा चोर आहे आणि हा पोलीस आहे, त्यांनी त्याला पकडायचं. तर पकडणं हाच त्या खेळातला आनंद असतो. तर आपण असा विचार करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आता समजा एखादा वाहता ट्रॅफिकचा रस्ता आहे आणि तिथे चुकीच्या ठिकाणी गाडी लावली गेली, तर ती गाडी चुकीच्या ठिकाणी लावलेल्या माणसाला मी चोरासारखं पकडलं हा पोलिसाला होणारा आनंद, आणि त्याला तो आनंद मिळू न देता मी कशी तिथे गाडी लावतो हा आपल्याला मिळणारा आनंद, ही ती एक काहीतरी मजेशीर खेळी आपल्यामध्ये सुरू होते. आपल्याला हे लक्षात येत नाही की त्याचं आणि आपलं दोघांचं एक खरं काम लोकशाही व्यवस्थेत हे आहे की ही व्यवस्था नीट चालावी रस्त्याची. त्यामुळे तिथे गाडी लावणं ही खरं म्हणजे मी न करण्याची गोष्ट आहे, आणि ती चोरी पकडण्यापेक्षा किंवा त्या माणसाला दंड करण्याचा आनंद उपभोगण्यापेक्षा वाहतूक व्यवस्थित राहते की नाही हे बघणं हे माझं काम आहे, हे पोलिसाला लक्षात व्हायला पाहिजे. तर गंमत अशी होते की हे सेन्सॉर बोर्ड किंवा ही सगळी या संस्था या दृष्टिकोनातनं सगळ्यांकडे बघत असतात. मला आठवतंय की पहिल्यांदा आम्ही जेव्हा चित्रपट बनवायला लागलो आणि लघुपट बनवायला लागलो आणि तेव्हा पहिल्यांदा सेन्सॉर समोर जायची जेव्हा वेळ आली, ज्यांना ही प्रोसेस माहिती नाही त्यांना मी सांगतो ती फार मजेशीर असते. म्हणजे वेगवेगळ्या शाळेतली मुलं जेव्हा वायवासाठी किंवा तोंडी परीक्षा करतात तेव्हा ती कशी चळाचळ तापत असतात, घाबरत असतात, अशी साधारणतः चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांची परिस्थिती असते. आणि असं बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की माणसं असं का वागतायत. तर तिथे मला असं लक्षात आलं की या सगळ्यांचाच दृष्टिकोन, म्हणजे तो आत्ता मी म्हटलं तसं पोलीस आणि वाहतूक असेल किंवा इन्कम टॅक्स आणि टॅक्स पेअर असेल, तर मी कसं चुकवू आणि मी तुला कसं पकडतो या जातीची एकदा भूमिका आपण धरली ना की चित्रपटांमध्ये पण मग तीच भूमिका सुरू होते. परवा दिवशी एका दूरदर्शन चॅनलवरती मला याच विषयावर बोलण्यासाठी बोलवलं होतं आणि तिथे दुसरे काही तज्ज्ञ बोलत होते, तर त्यांनी असे काही किस्से सांगितले. तर ते किस्से पाहून मी असं खूप हतबुद्ध झालो. ते म्हणाले की एक दिग्दर्शक मला म्हणाले काय तुमच्याकडे 10 आक्षेपार्ह दृश्य असतील, तुमच्याकडे 2 आक्षेपार्ह दृश्य असतील ना तर तुम्ही 10 चित्रित करायचे आणि घालायचे सिनेमा, म्हणजे 2 तरी पास होतात. तर मी म्हटलं की अच्छा, म्हणजे हा आता त्या चोर पोलीस प्रकरणाचा भाग आहे की मुळात मला आक्षेपार्ह दृश्य का घालायचे हा विचार मी दिग्दर्शक म्हणून माझ्या मनात यायला पाहिजे ना. आणि जर ती आक्षेपार्ह असली सेन्सॉर बोर्डाला आणि तरीही ती माझ्या चित्रपटाच्या दृष्टीने आवश्यक असतील तर ती 10च्या 10 पासच व्हायला पाहिजे हा अट मी धरायला पाहिजे. हा जो चोर पोलिसाचा खेळ आहे हा करण्यामध्ये मुळात मी स्वतःच एक भ्रष्ट कलाकार आहे हे मान्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या भ्रष्ट कलात्मक गोष्टी ज्यांना आपण कलाकृती म्हणण्यापेक्षा एक प्रकारची व्यावसायिक वस्तू म्हणा, धंदेवाईक वस्तू म्हणा, ही जेव्हा मांडली जाते तेव्हा या चोर पोलिसाच्या खेळाला आणखीनच रंग येतो आणि हळूहळू तो रंग त्या संस्थेला आणि त्या व्यक्तींनाही चढायला लागतो. प्रत्येक कलाकृती समोर आली की आता मी ही हिला माझ्या ताब्यात घेऊन असं निरखून बघणार आणि मी यात काय आक्षेप आहे मी ठरवणार, यासाठीच मला इथे बसवलंय अशा प्रकारची एक सत्ता सुद्धा त्याच्यामध्ये चढायला लागते. आक्षेपार्ह असणारच आहे असं नाही आहे आणि ते तुम्हाला पकडायचं आहे असं नाहीच आहे. एक कलाकृती म्हणून तुम्ही त्याचा आस्वाद घ्या, ते करताना जर तुम्हाला त्या समाज विघातक आढळलं तर त्या विषयाची तुम्ही नोंद घ्या आणि त्याविषयी तुमची जी काही नोट असेल ती तुमच्या अधिकाऱ्यांकडे द्या. हे त्या सगळ्या व्यक्ती किंवा त्या संस्थेचं काम असलं पाहिजे. आणि मग असं लक्षात येतं की आयटम सॉन्ग असतील किंवा वेगवेगळे अश्लील शब्द असतील किंवा आता त्यावेळेला मला आठवते की माझ्या लहानपणी दादा कोंडकेंचे सिनेमे खूप पॉप्युलर होते आणि त्यांचे द्वैरती संवाद आणि त्यातले कुठले संवाद हे सेन्सॉरला फसवून कसे पास झाले याचे अनेक गमती त्याच्यामध्ये तयार व्हायला लागल्या होत्या. तर गंमत अशी आहे की द्वैरथी संवादांची गंमत प्रेक्षकांना देणं हा एकदा हेतू ठरवला की मग त्यातले किती पास होणार किती नाही याच्या खेळाची ती गोष्ट तयार होते. आणि यामध्ये चढलेली जी एक सत्ता आहे तिचा वापर मात्र कुठे होतो, तर जेव्हा एखादी आनंद पटवर्धनच्या बॉम्बे हमारा शहर सारखी फिल्म जेव्हा त्याच समितीकडे जाते तेव्हा त्यांना लक्षात येतं की आता इथेही मला पकडायला बसायचं आहे. आणि मग त्याच्यातला जो विरोध आहे विरोधाभास दाखवून त्याने त्याच्यामध्ये जी एक राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि साध्या साध्या लोकांना मुंबई सारखं शहर ज्याने निर्माण केलं त्यांना या शहरामध्ये राहू नका असं एक वरचा वर्ग किती सहजगत्या म्हणतो आहे अशा प्रकारची दृश्य एकमेकांच्या समोर मांडणी करून जेव्हा ते दाखवायला लागतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे यातल्याही काही गोष्टी आपण पकडायला पाहिजेत. खरं म्हणजे ही खजील होण्याची गोष्ट आहे असं न वाटता ती समाजापर्यंत पोहोचू न देण्याची गोष्ट वाटायला लागते आणि मग त्या सत्तेचा वापर हा त्याच्यासाठी व्हायला लागतो. याच्यामध्ये मला मग अशी मी म्हटलं तसं की विनोदाची उदाहरणं खूप मनामध्ये येत आहेत. वुडहाऊसची आठवण येते, पुलंची आठवण येते, चॅपलिनची आठवण येते, चॅपलिनचा ग्रेट डिक्टेटर आठवतो, आर के लक्ष्मण आजच आपल्यातून गेले त्यांची आठवण येते. आर के लक्ष्मण सारखी माणसं किंवा पु ल देशपांडेंसारखे प्रतिभेची माणसं ही या विनोदाचा आधार हा इतका प्रगल्भतेने घेतात
आणि त्या विनोदाचा खोचकपणा हा इतका मोठा असून सुद्धा तो वार केल्यासारखा होत नाही, तो विखारी वाटत नाही, विषारी वाटत नाही, आणि त्यातून समाज किती मोठ्या प्रमाणावरती प्रगल्भ होत जातो याचं उदाहरणही काही माणसं म्हणून आहेत असं मला वाटतं. आणि दुसऱ्या बाजूनी मला असंही जाणवतं, परवा दिवशी कोणीतरी दूरदर्शनवरती पुलंच्या एका पुस्तकाविषयी बोलत होतो तेव्हा मला त्याची आणखी प्रकर्षाने जाणीव झाली की पुलंचे सुद्धा काही विनोद कदाचित आज आजच्या या सगळ्या नाजूक मनस्थितीच्या आणि जिथे प्रत्येक गोष्टीने भावनिक उद्रेक होतो अशा या आजच्या काळामध्ये जर तयार झाले असते तर कदाचित त्यावर सुद्धा भयंकर मोठा गदारोळ झाला असता की काय असा मला प्रश्न येतो. या नजरेतून मी पुलंची काही उदाहरणं चाळत होतो तर अगदी बिगरेती मॅट्रिक सारख्या ठिकाणी पुलंनी असं लिहिलेलं आहे की नाटकात काम करणारा शिवाजी, म्हणजे ते स्वतः जेव्हा नाटकात काम करत होते त्यातला शिवाजी आणि पुस्तकातला शिवाजी फारच वेगळा होता. आता शिवाजीचं एवढं काय मोठं असतो मला आहे की भोवताली एक चार पाच रिकाम तिकडे पोर आणि एक दोन गड असते, तो कोणी घेतले. आता ही टीका शिवाजीवर नाही आहे आणि माझं मला आपल्याला असं वाटतं की आपल्या समाजाचं सुदैव असं की महाराष्ट्र हा 30-40 वर्षांपूर्वी शाणा होता आणि हा पुलंचा विनोद आहे हे त्यांना कळत होतं आणि हा विनोद शिवाजी महाराजांवर केलेला असून शिक्षण व्यवस्थेवरती केला आहे हे कळत होतं. पण आज हा विनोद जर मांडला गेला, आता मला माहित नाही हे भाषण ऐकायला समोरची माणसं शाळेसुरती आहे त्यामुळे मी बोलतोय हे, पण कदाचित यावरून पुन्हा त्यांचं कुठलं तरी पुस्तक उकरून काढून गदारा होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये इतक्या गोष्टींवरती त्यांनी टीका केलेली आहे, म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षण व्यवस्था. म्हणजे आता गेल्या वर्षी आम्ही जेव्हा ज्ञानरचनावादावरती सिरियल बनवत होतो तेव्हा अनेक ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आम्ही पुलंकडनं शिकू शकतो, कारण शिक्षण व्यवस्थेवरती केलेल्या ज्या सगळ्या टीका आहेत त्या नुसत्या गमती नाही आहेत, त्या गमती गमतींमधून आपण एवढे प्रगल्भ होत आलेलो आहोत की ते खरं म्हणजे नाही होत आलेलो ही एक वेगळं दुर्दैव आहे की त्यातून आपण हसलो पण आपण खऱ्या अर्थाने घेतलं नाही आणि ती शिक्षण व्यवस्था बदलली नाही. विक्रेते मॅट्रिक आपण इतक्या पिढ्या वाचत आलो, माझ्या आजोबांपासून सगळी मंडळी वाचत आली, पण शाळा काही बदलल्या नाहीत, अजूनही आजची माणसं त्याला हसतात कारण आजच्या शाळा या पुलंच्या लहानपणी होत्या तशाच दिसतात. तर ही एक पुन्हा विनोदाचा पराभव करण्याची सुद्धा क्षमता समाजामध्ये असते. नाही तर यातून मला असं जाणवतं की ही जी परंपरा आताच रिंगण नाट्यामध्ये जेव्हा सॉक्रेटिस ते दाभोळकर असं नाट्य सादर केलं गेलं तेव्हा मला असं जाणवलं की अरे बापरे ही केवढी मोठी परंपरा आहे. मला जे म्हणायचं आहे तेच सत्य मी म्हणणार आणि त्यासाठी मी विषयाचा त्याला घ्यायला घाबरणार नाही असं म्हणणारं सॉक्रेटिस पासून ते दाभोळकरांनी गोळी छातीवर झेलण्यापर्यंत ही जी परंपरा येते त्या सगळ्यामध्ये आपल्याला जाणवतं की मोठ्या मोठमोठ्या अशा प्रकारच्या राजकीय सत्तांना केवळ आपल्या शब्दांनी किंवा आपल्या भूमिकेने आणि त्या भूमिकेच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याने ही माणसं तोंड देत आलेली होती. हा विषय मला जेव्हा सांगितला त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला चालू असलेला पीके हा सिनेमा होता आणि पीके त्यावेळी तरी बघूया त्याचा विचार करूया अशी भूमिका मनात होती. असं बघता बघता जवळजवळ गेला एक महिना हा कदाचित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयांच्या चर्चांचाच होता की काय असं वाटावं इतक्या घटना घडत घडत गेल्या. पुणे फेस्टिवलमध्ये रंगरसिया हा चित्रपट मी पाहिला जो राजा रवी वर्म्याच्या आयुष्यावरती आहे आणि पुन्हा मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याची गळीची भीती तिथे भेटली. कारण रंगरसिया हा चित्रपट मला कमी म्हणजे काही ठिकाणी आवडला काही ठिकाणी नाही आवडला, पण त्याच्यामध्ये राजा रवी वर्म्यांनी जेव्हा पहिल्यांदा रेनेसान्सच्या पद्धतीने भारतीय स्टायलाईज चित्रकलेपेक्षा दूर जाऊन खऱ्या मॉडेलच्या पद्धतीची चित्र मॉडेलला समोर बसवून काढायला सुरुवात केली त्यावेळेला तिकडच्या वेगवेगळ्या धार्मिक शक्तींनी त्याला केलेला विरोध हा त्याच्यामध्ये खूप मोठा विषय होता. आणि गंमत अशी होती की त्या चित्रपटाची सुरुवातच अशी होते की आज एक लिलाव चालू आहे आणि या लिलावामध्ये जी चित्र मांडलेलं आहे विश्वामित्र मेनकेचं त्या प्रकारच्या चित्रांविषयी बाहेर दगड घेऊन माणसं उभी आहेत की हा आमच्या भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. आणि आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि रवी वर्मेच्या काळातही तेव्हाच्या धर्मांध शक्ती तेच करताना आपल्याला दिसतात आणि त्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार होतो. त्याच्यावर अश्लीलतेचा आरोप झाला, तुम्ही एका तथाकथित वेश्येला मॉडेल म्हणून वापरून आमच्या देवतांची चित्र कशी रेखाटली असा त्याच्यावरती खटला चालवला गेला आणि हा अगदी व्यवस्थित खटला मुंबई कोर्टामध्ये चालला. आणि गंमत अशी की त्यावेळेच्या बाकी अनेक गोष्टींची गळेचेपी करणाऱ्या ब्रिटिश सरकारने त्याच्या बाजूने निकाल दिला, कारण या जातीचं स्वातंत्र्य हे इंग्रजांना कदाचित मान्य होतं. म्हणजे स्वातंत्र्याच्या सुद्धा अशा कप्पे कप्पे पडतात पहा, म्हणजे कुठलं स्वातंत्र्य हे कुठल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेला मान्य असेल आणि कुठलं नसेल हे आपल्याला सांगता येते.
त्यामुळे तो एकच एक कप्पा तयार होत नाही. आणि तिथे असं लक्षात येतं की म्हणजे अनेकदा फुले सुद्धा जे म्हणायचे ना की त्यांना इंग्रज जास्त जवळ वाटायचे ब्राह्मणांपेक्षा, तशा प्रकारचा अनुभव कदाचित त्यावेळेला रवी वर्म्याला आला असेल की हे इंग्रज मला जास्त जवळचे वाटतात, कारण त्यांचा हा जो स्वातंत्र्यवादी दृष्टिकोन आहे जो आज मी काळाच्या पुढे जाऊन काहीतरी करू पाहतोय हे समजून घेऊ शकेल म्हणून. आणि त्यामुळे तशा प्रकारचा चित्रपट, आणि त्या चित्रपटाचा शेवट त्यांनी इथे केलेला आहे की प्रत्यक्षात मात्र आज सगळी दगड फेकणारी माणसं आज घुसतात आणि ते इतक्या वर्षांपूर्वीचं जुनं पेंटिंग फाडून टाकतात. इथे तो चित्रपट संपतो. तर म्हणजे आपण काळामध्ये कुठे पुढे आलेलो नाही आहोत का हा एक आपण विचार करू शकू की तेव्हाच्या जाणीवा या इतक्या नाजूक होत्या, तर आज इतक्या वर्षांमध्ये आपल्या कलात्मक जाणीवा, धार्मिक जाणीवा या आणखीन मोकळ्या उदारमतवादी व्हायला पाहिजेत, तशा झाल्यात का हे जर तपासून पाहिलं तर आपल्या लक्षात येत कदाचित आपण उलट्याच दिशेला वळण घेत आहोत की काय म्हणून. याच्यामध्ये काही कलाकारांना सत्ताधाऱ्यांचा विरोध स्वीकारावा लागतो, काहींना जनमताचा विरोध स्वीकारावा लागतो, काहींना म्हणजे काही विरोधाला सत्तेचं छुप सहकार्य असतात हे आपल्या लक्षात येतं की तो विरोध जनमताचा आहे असं दाखवलेलं आहे, तर त्याच्या बरोबरीने आत्ताच्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना त्याच्यामध्ये सोय असल्यामुळे ते त्या जनमताला एक सुप्त पाठिंबा देत आहे. आणि काही वेळेला या सगळ्याच म्हणजे सत्ता प्रस्थापित किंवा कायदा या सगळ्याच्या बाहेरची अशी स्वयंघोषित सत्ता केंद्र निर्माण व्हायला लागतात. आणि आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा धोका आहे हा या स्वयंघोषित सत्ता केंद्रांचा आहे. याच्यामध्ये त्यांचे आक्षेप वेगवेगळे असतात, कधी अश्लीलतेचा असतो, कधी विघातक मूल्यांचं समर्थन केल्याबद्दल असतो, कधी धार्मिक भावनांचा अपमान केल्याबद्दल असतो, कधी राजद्रोहाबद्दल असतो. आता आपल्याला असं लक्षात येईल की या चारही गोष्टी सापेक्ष आहेत. अश्लीलता सापेक्ष आहे, विघातक मूल्य कशाला म्हणायचं हे सापेक्ष आहे, धार्मिक भावनांचा अपमान जेव्हा होतो तेव्हा धर्माचं काय प्रकारचं इंटरप्रिटेशन केलेली केलेलं आहे हेही सापेक्ष आहे, आणि राजद्रोह कशाला म्हणायचं हेही सापेक्ष आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा सापेक्ष होतात तेव्हा दोन प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात. काही जण असं म्हणतील आणि जे मला स्वतःलाही अनेकदा वाटतं की कलावंत आणि विचारवंत यांचा स्वतःचा जो विवेक आहे तो त्यांची सहिष्णुता, त्यांची न्यायबुद्धी आणि त्यांची हेतूंची शुद्धता हेच कदाचित या सापेक्षतेमधून तरून जाणारं एकमेव मूल्य असेल का. आणि हे कलावंत आणि विचारवंतांना मात्र नक्की स्वतःला स्वीकारावं वाटेल, पण हे असं आहे हे विरोधकांना पटेल की नाही हे मात्र सांगता येत नाही. कारण पुन्हा याच सापेक्षतेकडे आपण येतो. अनेक वेगवेगळ्या कलाकृती आठवत होत्या ज्यामध्ये असं लक्षात येतं की एकेका काळामध्ये ज्यांना अश्लील गणलं गेलं त्या गोष्टींना नंतर का अश्लील म्हणत होते असं नंतरच्या पिढ्यांना प्रश्न पडेल असं सुद्धा होतं. त्याच्यामध्ये शंकर पाटलांच्या वेणासारख्या कथेचा उल्लेख होता. मी जेव्हा ती कथा वाचली तेव्हा मी अनेकांना विचारलं की काय यात काय अश्लील मानत होते, पण तेव्हा मानत होते बुवा तेव्हाच्या काळामध्ये असं म्हटलं गेलं. आनंद यादवांच्या जुन्या लेखनावरती होतं, आत्ताच्या लोकसखा ज्ञानेश्वर बद्दल होतं. याचबरोबरीने एक वेगळा कला प्रकार जेव्हा कलावंत हाताळतात तेव्हा सुद्धा समाज गोंधळल्यासारखा होतो असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ ब्लॅक ह्युमर. आता ब्लॅक ह्युमर सारखी गोष्ट आहे की ही समजायला खरंच अवघड आहे, आणि ज्यांना ह्युमर समजतो त्यांना ब्लॅक ह्युमर समजेल तसं नाही. आणि त्यामुळे जेव्हा सतीश आळेकरांसारखे लेखक महानिर्वाण लिहितात तर तिथे आपल्या बापाचं मढ घरामध्ये ठेवून ते तिथे घरामध्ये असतेनाच 13 वयाचं जेवायला आलेल्या डावीकडून तिसऱ्याकडे आपली आई बघते आहे अशा प्रकारचे जे उल्लेख आहे हे एका विशिष्ट सदाशिव पेठी अशा पुणेरी राजकीय कौटुंबिक सामाजिक व्यवस्थेमधून तयार होणारा ब्लॅक ह्युमर हा त्या व्यवस्थेतल्याच त्यांच्यासारख्या एका तरुणाने लिहिला, तर तेव्हा तो नाटक समजून घेण्याचा प्रेक्षक थोडा प्रगल्भ असल्यामुळे समजून घेतला गेला. पण त्याच्या बरोबरीने आपल्याला असं दिसतं की इतर अनेक नाटकं आहेत की जिथे तेंडुलकरांची सगळीच नाटकं आहेत की गिधाड आहे, सखाराम बाइंडर आहे, घाशीराम कोतवाल आहे, यांच्याविषयी म्हणजे हे सगळे माझ्या लहानपणी होऊन गेल्यामुळे मी पाहिलेली नाहीये की नाटकं खरी खरी घडताना आणि त्याच्यावरच्या कॉन्ट्रोवर्सीज खऱ्या खऱ्या घडताना. पण या सगळ्यांमध्ये कधी अश्लीलतेचा आरोप केला गेला, कधी राजकीय पद्धतीचा आरोप केला गेला, पण जे जे काही वेगळं मांडलं गेलं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती या बाहेरच्या सत्ता केंद्रांनी आरोप करून त्या त्या कलावंतांना खूप मोठ्या प्रमाणावरती सळोकीपळ करून सोडल्यासारखं आपल्याला दिसतंय. आणि मग तिथून आज आपण येतो ते या आजच्या या काळामधल्या या गेल्या महिन्याभरात मी म्हटलं त्या घटलेल्या काही घटनांबद्दल, ज्याच्यामध्ये सुरुवातीला खरंच एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट, एलिझाबेथ आणि एकादशी हे दोन शब्द एकत्र आणले असं म्हणून काही संघटनांनी त्याच्याविषयी आक्षेप घेतला होता. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एलिझाबेथ नावाची सायकल आणि एकादशीच्या दिवशी त्या मुलांना पैसे मिळवायचे आहेत ती सायकल वाचवण्यासाठी एवढ्या छोट्या गोष्टी तिथे दोन शब्द एकत्र येतात. आणि याच्यामध्ये प्रेक्षकांना एक फक्त गंमत देण्याचा एक भाग चित्रपटकर्त्यांनी केलाय, यामध्ये कुठल्याच धार्मिक भावनांचा अपमान होण्याचा प्रश्न नाही.
पण जसं आता मारुती आणि शॅम्पेन या नाटकाविषयी झालं होतं आणि मग त्याच्याविषयी अगदी प्रयोगामध्ये घुसून मारहाण करण्यापर्यंत पोहोचलं आणि नंतर असं लक्षात आलं की त्या नाटकामध्ये खरंच मारुतीचा या दैवताचा कुठेच अपमान नव्हता, तर त्यामध्ये वेगवेगळ्या पात्रांना त्यांनी फार गमतीशीर नावं ठेवली होती, त्यातल्या एकाला मारुती असं ठेवलं होतं. पण त्या लेखकाच्या लेखनामध्ये काही फेरफार न करता ते नाटक पुढे जाऊ शकणार असल्यामुळे त्यांनी माकडाच्या हाती शॅम्पेन असं त्याची दुरुस्ती केली आणि एवढ्याने ते नाटक चालून गेलं. आता गंमत अशी आहे की या तुम्ही अशा प्रकारे दुरुस्ती का केली असाही त्या कलावंतांवर आरोप होऊन त्याविरुद्ध ओरड मारणारा सुद्धा एक गट तयार झाला. तर मला असं वाटलं की त्या नाटकामधून जे सांगायचं आहे त्याला धक्का न लावता त्या कलावंतांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला हा त्याचा निर्णयाचाही आपण सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग आपण पी के आणि आत्ताचा नुकताच आलेला मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटांपाशी येऊन पोहोचतो. पी के हा चित्रपट मी पाहिला आणि अगदी सरळ एका शब्दात सांगायचं मला तो आवडला सुद्धा. आणि असं वाटलं की अत्यंत लोकप्रिय चित्रपटाच्या चौकटीमध्ये राहून दाभोळकर ज्याला धर्मचिकित्सा असा शब्द वापरायचे ती करण्याचं धारिष्ट्य या चित्रपटाने दाखवलं आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळे त्याच्याविरुद्ध ओरड म्हणून चुकीचंही आहे असं लक्षात आलं आणि साहजिक आहे असंही लक्षात आलं. दुर्दैवाने साहजिक मी अशा अर्थाने म्हणतो आहे की खरंच धर्मचिकित्सेचं वावडं इतकं आपल्या समाजाला हळूहळू होत आलेलं आहे की जो हिंदू धर्म हा पोथीनिष्ठ नाही, एकाच माणसाचं म्हणणं मानणारा नाही, एकच व्यक्ती एकच पोथी एकाच प्रकारच्या चालीरीती यांचं ग्लोरिफिकेशन करणारा नाही, सहिष्णू आहे याचा अभिमान आपण बाळगत होतो, तो अभिमान हा जणू काही आपली कमतरता होती, आपली आपलं बोटचेपेपणा होता आणि आता बघाच आम्ही कसे धाडसी आणि धारिष्ठवान आहोत असं म्हणून जेव्हा एखादा समाज उभारायला लागतो किंवा समाजातले काही माणसं उभी राहायला लागतील असं आपण म्हणून त्यांना अशा प्रकारचा चित्रपट जेव्हा धर्मचिकित्सा करतो तेव्हा त्याचा त्रास व्हायला लागतो. आता खरं बघायला गेलं तर त्या चित्रपटामध्ये त्यांनी सर्वच धर्मांची चिकित्सा केलेली आहे आणि चांगली गोष्ट अशी की चेष्टा केलेली नाही आहे. तर चिकित्सा करणं आणि चेष्टा न करणं हा बॅलन्स जेव्हा तो दिग्दर्शक दाखवतोय किंवा लेखक दिग्दर्शक दाखवत आहे तर तेव्हा त्यांना जास्त सामोपचारांनी समाजाने सामोरं जायला पाहिजे होतं. आणि इथे मला बरं असं वाटतं आहे की आत्ता आपण अनेकदा सत्ताबाह्य सत्ता केंद्रांविषयी बोलतो आहोत तर अशा केंद्राने घेतलेला तो दृष्टिकोन आहे त्याला जी प्रस्थापित सत्ता आहे आज ज्यांच्या हातामध्ये कायदा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी मात्र ठामपणे त्या चित्रपटाच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली ही गोष्ट आपण आजच्या काळामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शांतपणे असं सांगितलं की या चित्रपटाला आमचा पाठिंबा आहे आणि कुठल्याही प्रकारे आम्ही याचे खेळ बंद पाडू दिले जाणार नाही, ती गोष्ट खूप स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. आता गंमत अशी आहे की यानंतर काही दिवसांनी मेसेंजर ऑफ गॉड नावाचा चित्रपट आला. आता लक्षात घ्या की विचारवंत आणि बुद्धिवंत यांना असं वाटत होतं की पी के चित्रपटामधली धर्मचिकित्सा महत्वाची आहे म्हणून त्या चित्रपटावर सेन्सॉरनी बंदी घालू नये आणि मेसेंजर ऑफ गॉडच्या बाबतीत मात्र उलट झालं की तो चित्रपट हा एक वेगळ्या प्रकारचा फॅनॅटिसिझम मांडणाऱ्या गुरुला स्वतःचा प्रचार करण्यासाठी चित्रपटाचं माध्यम वापरू देण्यासाठी केलेला प्रयोग आहे, तर याच्यावर बंदी घालायला पाहिजे असं वाटायला लागलं. आता स्वातंत्र्यवादी दृष्टिकोनाची फार गंमत आहे की स्वातंत्र्य जर आपण मानत असू तर आपल्याला हे मान्य केले पाहिजे की जर पी के सेन्सॉरच्या चौकटीतून सुटणार असेल तर मेसेंजर ऑफ गॉडला सुद्धा सुटू द्यायला पाहिजे. आपण त्याच सेन्सॉरच्या समितीने जर बंदी घातली तर ती त्या कायद्याला धरूनच आहे, पण हे करताना आपल्या मनातला जो भूमिकांचा वैचारिक गोंधळ तयार होत होतो असा होतो की जी योग्य वाटणारी भूमिका आहे त्यासाठी सेन्सॉर घातलं जायला नको होतं आणि ही मात्र भूमिका योग्य नाहीये. मी स्वतः त्याचा जो काही छोटासा ट्रेलर पाहिला तर मला असं वाटलं खरंच कदाचित योग्य नाहीये, पण हे आपण कोण ठरवणार? जर आपण पीकेच्या बाबतीत ठरवणार नाही तर आपण मेसेंजर ऑफ गॉडच्या बाबतीतही ठरवू शकत नाही, हे आपण विचार करणारी माणसं म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग शेवटी राज्यघटनेची चौकट, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये तयार झालेली सेन्सॉरशिप, सेन्सॉरशिपच्या तयार झालेल्या अंडर तयार झालेल्या समित्या आणि त्याच्यामधलं ट्रिब्युनल आणि त्याचे सगळे नियम यांच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवून त्यातून जो चित्रपट बाहेर पडला तो पडला आणि नाही पडला तो नाही पडला असं मान्य करूनच आपण पुढे सरकायला पाहिजे. आणि मग त्याच्या पुढची जबाबदारी आहे ती फक्त लोकशिक्षणावरच द्यायला पाहिजे की या सगळ्यामधून जो चित्रपट बाहेर पडेल तो खूपदा आक्षेपार्ह नीतिमूल्य मानणारा असू शकेल किंवा आपल्याला तसं वाटत असू शकेल, तर त्याचं लोकशिक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे सेन्सॉरशिप पेक्षा लोकशिक्षण हे जास्त ताकदवान कसं बनवता येईल ही आपल्यासारख्या अनेकांची महत्वाची जबाबदारी असायला पाहिजे. या सगळ्यातून मला आणखीन दोन तीन मुद्दे मांडायचे ते असे की या बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये मला असं दिसतं आहे
की एकूण सिनिसिझमची वाढ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये व्हायला लागली आणि सिनिसिझमला टवाळकी आणि खिल्ली आवडायला लागते. आणि मग असं होतं की प्रत्येक वेळेला आपण जर वेगवेगळे चॅनल्स आणि त्याच्यावर चालणाऱ्या चर्चा पाहिल्या, वेगवेगळं वृत्तपत्रीय लिखाण वाचलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की एखादी गुणगौरवपर चांगलं काहीतरी सांगणारी बातमी किंवा चर्चा असेल तर आपण ते चॅनल किंवा ती पानं उलटायला लागलेलो आहोत की काय हे आपण तपासून बघायला पाहिजे. आणि भांडणं आणि मारामारी आणि चेष्टा चाललेली असेल तर मात्र आपल्याला ते आवडायला लागले की काय. आणि तितक्या प्रमाणामध्ये तो TRP तो वाचक वर्ग वाढवण्यासाठी तशा प्रकारची मनोवृत्ती वाढवावी असं माध्यमाला सुद्धा वाटायला लागलं की काय असं लक्षात येतं. आणि तिथे मग मात्र लक्षात येतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाच्या गोष्टीची जी दुसरी बाजू आपण मग अशी म्हटली की त्याच्यामधला विवेक आहे किंवा त्याच्यामध्ये स्वतःची सहिष्णुता आहे, या गोष्टींचा वापर हे बोलणारी व्यक्ती किंवा लिहिणारी मंडळी ही करणार की नाही हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. या सगळ्यामध्ये मला असंही जाणवतं की कोंडी फोडणारा धीटपणा हा सुद्धा समाजाला आवश्यक असतो की नाही, का तुम्ही कायम समाजाला पचेल रुचेल असंच काहीतरी देत राहणार, तर असं मानण्याचं काही कारण नाहीये. पण ते करणाऱ्या व्यक्तीची जी प्रतिभा आहे त्याच्यावरती तो कोंडी फोडूपणा हा नुसताच एक धीटपणाचा प्रयोग आहे का त्याच्या पलीकडे जाणारा काहीतरी आहे हे आपण तपासून बघू शकतो. मला अगदीच त्यातल्या काही ओळी वाचून दाखवतो. मला अरुण कोलटकरांच्या दोन कवितांची इथे आठवण येते आहे आणि त्या जेव्हा मी वाचल्या तेव्हा पुन्हा मला असं वाटलं की हे जे दुसरंही त्यांचं पुस्तक माझ्याजवळ आहे आपण जरूर वाचा, चिरीमिरी नावाचं पुस्तक आहे अरुण कोलटकरांच्या कवितांचं. पुन्हा मला पुलंच्या प्रमाणे असं वाटलं की कसे काय हे गृहस्थ वाचले, आज ते हयात नाहीत पण नाहीतर सलमान रश्दी प्रमाणे खरंच काही माणसांनी फतवा काढायला हरकत नाही असं मला वाटलं त्यांचं मुंडकं कापून आणण्याचा. कारण गमत अशी आहे त्यांच्या एका कवितेमध्ये त्यांनी 108 वेश्यांना घेऊन बळवंतराव नावाचा भडवा हा विठ्ठलाच्या दर्शनाला जातो आहे अशा कविता त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. मुद्दा म्हणजे दोन्ही शब्द मी वापरतो वेश्या आणि भडवा कारण ते कोलटकरांनी स्वतः वापरलेले आहेत. हे शब्द वापरण्याचा धीटपणाचा प्रयोग करणं एवढंच त्याचं प्रयोजन नाहीये. तर मला असं वाटतं की या धीटपणाच्या विषयी मला आदर यासाठी वाटला की त्याच्या मुळाशी एक अपार करुणा आहे. वारकरी आणि वारी आणि विठ्ठल यांचं एवढं ग्लोरिफिकेशन आपण महाराष्ट्राने केलेलं आहे पण खरोखरच त्यातून ही सगळी जातीव्यवस्थेची उतरंड गेली का? खरोखरच या ज्या काही 108 वेश्या आहेत यांना विठ्ठल आपलासा करेल का? त्यांना तो जवळ येऊ देईल का? त्याच्या वाटेतले जे सगळे आहेत ते त्यांना जवळ येऊ देतील का? अशा प्रकारचे खूप महत्वाचे प्रश्न त्यांनी ते कवितेत विचारलेत. आणि म्हणून हा अगदी मोकळा ढाकळा असा बोलणारा हा जो बळवंतराव ज्याच्या तोंडात शिव्या आहेत तो विठ्ठलाशी बोलताना सुद्धा शिव्यांच्या भाषेमध्ये बोलतो आहे, त्याला आणि त्या 108 वेश्यांना आणि त्यांचं मन सांगणाऱ्या कोलटकरांना किती मोठ्या प्रमाणावरती एक वेगळी आध्यात्मिक समजूत आहे हे त्या कवितांमधून आपल्याला समजतं. आणि असं काहीतरी मांडण्यासाठी जेव्हा एखादा लेखक धीटपणा करतो तेव्हा त्याच्यासाठी आपण त्याला सलाम केलं पाहिजे, त्याच्याविषयी आदर मनात बाळगला पाहिजे. आणि तो नुसत्या अशा लोकांना उत्तेजित करणाऱ्या धीटपणापेक्षा किती वेगळा आहे हेही समजून घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये मी फक्त काही ओळी आपल्याला वाचून दाखवतो. परंपरा नावाची त्यांची कविता आहे. ते म्हणतात, परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, कबुलाय तिच्या पोटातच आपण वाढलो मानतो मी, पण बाहेर आलो की ना तोडावीच लागते की नाही, जन्मभर ती कमरेला गुंडाळून हिंडता तर येत नाही. परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, तिचंच दूध आपण प्यायलो आनंदानं आणि बिन तक्रार, त्या DDT आणि डायऑक्सिनचं प्रमाण कमी जास्त असलं तरी गोड मानून घेतलं आपण जन्मभर ते दूध, पण पुरणार नाही असं वाटलं होतं कोणाला. परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, तिच्या मांडीवर आपण खेळलो हागलो मुतलो मार खाल्ला तिचा, हट्ट केले तिच्यापाशी, रुसलो तिच्यावर, झोपलो तिच्या कुशीत, ती कूस पण एक दिवस सोडायला लागेल असं वाटलं होतं कधी असं. म्हणून ते पुढे इतक्या भयानकतेकडे जातात आणि ती भयानकता मला समजून घेतल्यानंतर आज आपण इथे जसं लोकशाहीबद्दल बोलतोय तसं स्त्री पुरुष असमानतेबद्दल पण बोलतो आहोत. पुढे ते असं म्हणतात की या परंपरेचं आणि त्या पुरुषाचं तिच्या मुलाचं, मुलीबद्दल ते बोलत नाही कोणता, पुरुषाचं नातं हे सायको या हिचकॉकच्या सिनेमातल्या आई मुलासारखं आहे. आणि ती आई मेली तरी तिचं मळ पेंढ्यावरून घरात त्याला ठेवावं असं वाटतंय आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तो त्या आईच्या वतीने भोसकतो आहे आणि तिच्या पोटात नाही कुठलं रक्त नावाचं द्रव्य पडतं आहे असं तो म्हणतोय. ही आज आपली परंपरेशी असलेली हे नातं तयार झालंय की काय असा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला कोलटकर विचारतात. आणि तिथे मला आणखी एक गोष्ट जाणवली ती अशी की खरोखरच परंपरेच्या नावाखाली मोठाल वादंग आणि गुन्हेगारी आणि हिंसाचार तयार करणारे हे पुरुषच आहेत आणि पुरुषी दृष्टिकोनच आहे हेही आपल्याला लक्षात येतं. खरोखरच स्त्री ते करू इच्छित नाहीये
आणि म्हणून कोलटकर इथे फक्त पुरुष आणि त्याची ही मड भरलेली परंपरा नावाची आई यांचा उल्लेख करतात. त्याला जोडून मी फक्त आणखीन एक छोटी काही ओळी त्यांच्या अस्मिता नावाच्या कवितेतल्या तर वाचून दाखवतो. ही तर फारच मगाशी मी वक्रोक्ती म्हटलं त्याचा हे फार सुंदर नमुना आहे. अस्मितेने दिवस गेले तसं ऐकलं मी. काय सांगताय आणि कुणापासनं आरशापासनं काय माहीत, पण अस्मिता गरोदर आहे असं निदान म्हणताय तरी वा सगळेजण. मध्ये तर तिची चोर ओटी सुद्धा भरण्यात आली असं ऐकलं मी. अहो पण अस्मिता गरोदर होईलच कशी, वांज आहे ती. पण ते काय पोट तरी पुढे आलेलं दिसतंय की तिचं, अर्थात किती दिवस गेले तिला, किती महिने, किती वर्ष, किती शतक कोणाच ठाऊ, पण गरवार लक्षणं तरी निदान सगळी दाखवते. म्हणजे चक्रा येतात तिला आताशा, उलट्या होतात, जांभळ्या येतात, खूप लाळ सुटते तोंडाला, पाय सुजलेत कसे बघा तिचे, हातापायांची आग होते खूप, आणि फार हळवी झाली आहे एवढ्या तेवढ्यानं भावना दुखावतं तिच्या आजकाल. तर मला वाटतं म्हणजे हे कोलटकरांचं सुदैव की खूप लोकांनी हे वाचलं नाही आणि आपलं दुर्दैव की खूप लोकांनी हे वाचलं नाही. कारण हे वाचून माणसांचं तिळपापड होऊ देत, पण त्यांना विचार करायला त्यांनी प्रवृत्त व्हावं असं मला वाटतंय. आणि ही खरंच इतकी हळवी झालेली अस्मिता जी आज आपण समाजामध्ये घेऊन बसलो आहोत, आणि त्यामुळे आपल्याला जे मगाशी ज्यांचं नाव घेतलं गेलं पेरुमल मुरुगन यांचं, तर यांच्यासारख्या लेखकाला असं जाहीर करावं लागतं की मी आता मेलो लेखक म्हणून. तर ही गोष्ट खरोखर एखाद्याच्या मृत्यूपेक्षा भयंकर आहे. कारण एखाद्या माणसाचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या माणसाला आपण गमावून बसतो याचं दुःख असतंच, पण एखादा कलाकार जेव्हा असं म्हणतो की मी कलात्मक दृष्ट्या मेलो, तर तेव्हा आपण सगळ्यांनी खूपच शर्मेनी मान खाली घालण्याजोगी ती गोष्ट आहे असं मला वाटतं. या दोन कवितांनंतर खरं म्हणजे आणखीन काही बोलण्याची आवश्यकताच नाही, पण मला एकच दिशा फक्त मांडावीशी वाटते आहे या सगळ्यामध्ये, ती अशी की आज काळ जेव्हा बदलत जातो आहे तेव्हा वेगवेगळी माध्यमं आपल्या समोर येत आहेत. फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंटरनेटवरती तुम्ही ब्लॉग निर्माण करू शकता, आणि त्याचबरोबरीने वेगवेगळे चित्रपट, वेगवेगळ्या गोष्टी या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतात. तर या गोष्टी इतक्या सहजगत्या जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तेव्हा खरोखरच सेन्सॉर नावाची गोष्ट ही सुदैवानी कमी कमी होत जाईल, नाहीशी होत जाईल, आणि त्यांचा प्रभाव हळूहळू कमी कमीच होत जाईल. एकच आहे की लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोहोचणाऱ्या गोष्टींवरती दबाव आणण्याचा प्रयत्न अजूनही सत्ता केंद्र किंवा सत्तेबाहेरची सत्ता केंद्र करत राहू शकतील हा धोका आपल्याला अजूनही दिसतो आहे. आणि त्याचबरोबरीने आता या गेल्या महिन्यामध्ये आणखीन महत्वाची जी घटना घडली ती म्हणजे पॅरिसमधल्या शार्ली हेब्दोवरती झालेला हल्ला. ज्या दिवशी मी परगावी होतो आणि इटलीचा फोन आला या कार्यक्रमाचं आपलं सगळं ठरलंय पक्क म्हणून, त्याच दिवशी टीव्हीवरती ती बातमी बघितली आणि मी खूप हपकून गेलो. मला स्वतःला व्यंगचित्र काढायला खूप आवडत असल्यामुळे मला अरे आपल्यापैकी कोणाला तरी जरूर काही गोळ्या करून मारलं असं वाटलं आणि मी खूप अस्वस्थ झालो. दोन दिवस त्या अस्वस्थतेमध्ये गेले. वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्यावरती मानवंदना म्हणून काढलेली व्यंगचित्रही पाहिली, खूप सुंदर होती ती. आणि त्यातलं एक व्यंगचित्र मला आढळतं असं की एक टेररिस्ट तोंडाला फडक बांधलेला असं बंदूक रोखून आहे आणि खाली व्यंगचित्रकार पडलाय, रक्त वाहत आहे, आणि तो आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना सांगतो आहे की पण त्यांनी पहिल्यांदा चित्र काढलं होतं त्यामुळे मी गोळी घातली, त्यामुळे पहिला गुन्हा त्यांनी केलेला आहे असं म्हणून. हे एक होतं. आणि दुसरं तर फार सुंदर होतं, म्हणजे फार गोड होतं ते की दार उघडून टेररिस्ट आत येतोय, त्यांनी बंदूक रोखली आहे आणि चित्रकार समोर त्याचं पॅलेट आणि कुंचला घेऊन बसलाय, ते दोघं बघतोय त्याच्याकडे आणि दोघंही म्हणताय डोंट मूव. तो त्याला म्हणतोय की डोंट मूव कारण मला तो मारायचा आहे, आणि तो म्हणतो हलू नको सर मला तो चित्र काढायचा आहे. तर इतके सुंदर मानवंदना अनेकांनी त्याच्यामध्ये दिल्या. पण याच्या बरोबरीने मी आणखीन इंटरनेटवरती शोधत शोधत गेलो आणि त्यांची अनेक व्यंगचित्र मी काढून बघितली. ही आक्षेपार आक्षेपार म्हणतात म्हणजे काय असं म्हणून, आणि ती पाहिल्यानंतर माझं मन खूप हक्कून गेलं आणि मी खूप गोंधळून गेलो हेही मला आपल्यासमोर सांगावं असं वाटतंय. कारण त्यातली अनेक व्यंगचित्र ही खूप विखारी होती, खूप भयंकर अश्लील वाटावी अशी होती, आणि अश्लीलता आणि धार्मिक टीका या दोन गोष्टी एकत्रही आणणारी होती. म्हणजे त्यातल्या अनेक व्यंगचित्रांचं मला आता इथे सभ्यतेपोटी वर्णन करता येणार नाही अशीच व्यंगचित्र त्याच्यामध्ये होती. आणि त्या सगळ्यामध्ये फक्त टेररिझम किंवा धर्मांध पद्धतीने दुसऱ्याचा खून पाडणारी माणसंच नव्हे तर त्या सगळ्याची जणू काही उर्मी पुरवणारा इस्लाम धर्म आणि त्याचा प्रेषित मोहम्मद हे त्याचं प्रतीक असं मानून त्या सगळ्याची हेटाळणी करणारी अशी ती चित्र होती. आणि मग मी खूप विचारात पडलो आणि आता आपण ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलतोय त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप विचार असा सुरू झाला की खरोखर हे करण्याचा अधिकार त्यांना आहे का, याबद्दल त्यांना कोणी गोळ्या घालू नयेत हे तर नक्कीच, पण त्यांनी एक प्रकारे त्यांच्या कुंचल्यामधून गोळ्याच घातल्या होत्यात का,
त्यांचा हिंसाचार इतक्याच मोठ्या दर्जाचा मानावा का असे प्रश्न मनामध्ये यायला लागले. आणि मग जसं आणखीन वाचत गेलो तसं असे प्रश्न अनेक व्यंगचित्रकारांनी उपस्थित केलेले दिसले. आणि अनेक मातबर व्यंगचित्रकारांनी असं म्हटलं की त्यांच्या या हत्येचा आम्ही निषेध करतो, पण आम्ही गळ्यामध्ये आय एम चार्लीची पाठी घालू इच्छित नाही, कारण त्या पद्धतीच्या टीकेच्या हाताऱ्यावर आमचा विश्वास नाही आहे. आणि मग इथे मग प्रश्न असा पडतो की आता आपण म्हटलं तसं की इथे शब्द लिहिलेले आहे स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्याय, तर फ्रेंच राज्यक्रांतीनेच आपल्याला समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हे तीन शब्द सांगितलेले होते, त्यातलं बंधुतेचं काय होणार असा एक प्रश्न त्याच्यामध्ये यायला लागला. आणि अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आपण विचारवंत आणि आपण कलावंत याच्या बरोबरीने आपण एका समाजाचे भाग असतो, तर कदाचित आपण गोरी माणसं, आपण एका विशिष्ट अशा पद्धतीच्या सिव्हिलायझेशनचं प्रतिनिधित्व करणारे आणि हे बार्बेरिक यांना समजत नाही आणि यांची हेटाळणी आपण करण्याचा अधिकार आपल्याला आहे असं समजण्याची चूक तर हे व्यंगचित्रकार करत नव्हते ना, असा प्रश्न अनेक इतर विचारवंतांनी आणि व्यंगचित्रकारांनी उपस्थित केलेला आपल्याला दिसतो. इथे मला काही छोटेशा म्हणजे याच्यामध्ये मला फक्त एक दोन छोट्या गमतीशीर उदाहरणं सांगाविषयी वाटतात आमच्या स्वतःच्या सेन्सॉरशिपचे आलेल्या अनुभवांबाबत. की आम्ही पाणी नावाचा एक चित्रपट बनवलेला होता आणि ज्याच्यामध्ये असं एक दृश्य होतं की एक बाई पाणी आणायला रात्री घरातलं पाणी संपल्यामुळे तिचा नवरा तिला थोबाडीत मारतो आणि पाणी आणायला पाठवतो. हा चित्रपट जेव्हा दूरदर्शनवर दाखवला गेला तेव्हा तो थोबाडीचा शॉट त्यातनं कापलेला होता आणि त्याच्या जागी एक वेगळ्याच रस्त्याचा शॉट आमच्या चित्रपटातला घेऊन टाकलेला होता. आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले की हे हिंसक आहे म्हणून आम्ही दाखवलं नाही. तर मला त्यातून एक लक्षात असं आलं की चांगल्या कलाकृतीतली हिंसा ही जास्त परिणामकारक असल्यामुळे ती कोणाला तरी घाबरवते की काय, आणि त्यामुळे सगळ्या मोठ्या समाजव्यवस्थेने त्या पुरुषाची बाजू उचलून धरली की बाईला पाणी आणण्यासाठी मारताना आम्ही नाही बाबा दाखवणार, एवढा भयंकर आमचा समाज वागतो असा आम्ही दूरदर्शन येऊ देणार नाही असं. आणि ते करूनच टाकलं त्यामुळे त्याच्याविषयी दाद वागणं शक्य नव्हतं. आमच्या देवराई चित्रपटाच्या वेळेला असं झालं की आता हा बळवंतराव बडवा हा जो शब्द मी इथे वापरला तर त्यामधला स्किझोफ्रेनियाचा पेशंट हा एका पार्टीमध्ये भडकतो आणि तो असं म्हणतो की तुम्ही देवराई कापायला निघालेला आहात तर भडवे आहात तुम्ही सगळेजण. तर सेन्सॉर कमिटी मधल्या बाई एक तरुण बाई होत्या त्या म्हणाल्या की हा शब्द कापायला पाहिजे. म्हटलं अहो का कापायला पाहिजे, कारण जेव्हा एखादा स्किझोफ्रेनियाचा पेशंट हा असं भयंकर बोलतो तेव्हा तो पेशंट आहे असं लक्षात येतं. एरवी तो अरे मूर्ख असं म्हणाला तर आपल्याला कळलंच नसतं की त्याचा म्हणजे तो त्याच्या याच्या बाहेर गेलेला आहे कक्षेच्या. तर ते म्हणाले की अहो भडवा हा एवढा भयंकर शब्द आहे की पुण्यातल्या चित्रपटगृहात तो ऐकू आला तर हवा कुडेल. आणि ते पुढे सुमित्रा भावेंना असं म्हणाल्या की अहो आम्हाला समाजाचा विचार करायला लागतो तुम्हाला काय त्याचं. तर हे साधारणतः 15-20 वर्ष चित्रपट निर्मिती ज्याला लोक सामाजिक अशी ज्याच्यावर टीका करतात अशी निर्माण केल्यानंतर सुद्धा ऐकायला लागल्यानंतर आम्ही खूप मान खाली घातली आणि त्यानं म्हटलं की आम्हाला हे पटत नाहीये. तर मी त्यांना हेही सांगायचा प्रयत्न केला की हा जातीय वाचक नाहीये, स्त्रीवर अन्याय करणारा नाहीये, भडवा म्हणजे दलाल त्यामुळे एवढाच तो शब्द आहे. तरी त्यांनी ते लावून धरलं आणि मग ट्रायब्युनलकडे जायचं का असा प्रश्न आला आणि शेवटी निर्माते असं म्हणाले की त्याच्यामध्ये ए सर्टिफिकेट घेतलं तर आत्ताच्या आत्ता आम्ही सर्टिफिकेट घेतो असं ठरवलं आणि निर्मात्यांनी तात्पुरती चढजोड म्हणून ते मान्य करून तो चित्रपट भडवा या एका शब्दासाठी ऍडल्ट झाला. त्यानंतर इतक्या चित्रपटांमध्ये मी एकमेकांची माय उद्धारणारे डायलॉग ऐकले आणि प्रत्येक वेळा मला त्या भडवा शब्दाची आठवण येत राहिली. जाता जाता अगदीच खरंच वैयक्तिक एक छोटा अनुभव सांगतो की आता मी म्हटलं तशा त्या सिनिसिझममुळे एक असंही होतंय की काय हे आपण तपासून बघूया असं मला वाटतंय आणि ते बोलून मी माझं बोलणं संपवतो. ते म्हणजे काही एक दोन उदाहरणं माझ्या मनात अशी येत आहेत की या सिनिसिझममुळे अनेकदा असं होतं की न विचार करता आपण शेरेबाजी करून टाकावी आणि अनेक सॉफ्ट टार्गेट्सना त्याच्यामध्ये धरावं की काय असं एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केलं जातं आणि जी माणसं दगड फेकणार नाही, जी माणसं येऊन आपल्याला मारणार नाहीत त्यांच्याविषयी आपण टीका करायला हरकत नाही अशा प्रकारचा दृष्टिकोन सुद्धा अनेक विचारवंतांचा सुद्धा किंवा लेखकांचा तयार होतो. माझ्या एका मित्राने मध्यंतरी असंच विधान केलेलं होतं. आज आपण इथे एस एम जोशी सभागृहात उभे आहोत आणि यांनी सकाळमधलं एक सदरामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की एखादा रिकामा डबा आपटल्यानंतर मुंगे जसा सैरा वैरा पळतात तशी ही समाजवादी मंडळी आजची त्यांच्याविषयी काय विचार करायचा. तर मला कळलं नाही कुठलीही समाजवादी मंडळी आणि ती त्यांना इतकी कुठेतरी त्रास द्यायला गेली होती, पण हे खरंच आहे की कोणाच समाजवादी मंडळींनी जाऊन त्याला काही मारहाण केली नाही ही फार चांगली गोष्ट आहे आणि हा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटण्याजोगी गोष्ट आहे असं मला वाटतं. किंवा आताच पुरुषवाचाच्या अंकामध्ये आमच्या देवराई या चित्रपटाचा असंच मजेशीर उल्लेख आम्हाला आढळला आणि आम्ही खूप अस्वस्थ झालो की देवराई हा स्किझोफ्रेनियाबद्दलचा चित्रपट आहे पण त्याच्याच बरोबरीने तो चित्रपट हा त्यातल्या वेळ लागलेल्या माणसामधून निसर्गाची एक खूप मोठी मांडणी करतो आणि निसर्गाचं संवर्धन कसं करावं हाही त्याच्यामध्ये एक हेतू होता सांगण्याचा. तर एक मुलाखत पुरुषवाच्यामध्ये छापली गेली आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा होता
ही स्त्री चळवळ ही विनाकारण भलभलत्या गोष्टींना आपल्यामध्ये घेते आहे. खरं म्हणजे आताचं जे गाणं सुरुवातीला ऐकलं त्याच्यामध्ये खरंच इतक्या वेगवेगळ्या सर्वंकष चळवळींना स्त्री चळवळींनी आपल्या बरोबर घेतलेलं दिसतंय, त्यामुळे मला ती भूमिकाही खरं म्हणजे पटली नाही. तर त्याचं उदाहरण देताना त्या व्यक्तीने असं म्हटलं की आता देवराई चित्रपटाचं नाव ऐकून समितीने त्यांना पारितोषिक देऊन टाकलं आणि दिग्दर्शिकेने ते स्वीकारलं देखील, असा एक पासिंग जाता जाता टप्पल मारल्यासारखं झालं. तर आम्हाला खूप वाईट वाटून आम्ही यांना संपादकांना त्याचं पत्र पाठवलं आणि त्या लेखकांपर्यंत पोहोचवा असंही म्हटलं. आणि मी खूपच वक्रोक्तीपूर्ण पत्र लिहिलं, म्हणजे मी सुनील शिवरामपंत परांजपे अशी सही करणार होतो, इतकं वक्रोक्तीपूर्ण ते होतं. आणि त्यात मी एवढं सांगायचा प्रयत्न केला की ते जे सायटेशन त्या समितीने लिहिलं ते समितीने खूप मोठा विचार करून ते पारितोषिक दिलेलं होतं. आणि आमच्यासारखे दिग्दर्शक अर्थातच कुठल्या तरी नावावर ते आपला चित्रपट खपवून त्याला पारितोषिक द्या अशासाठी काही पर्यावरणाचा विषय त्यामध्ये घालत नसतात. ही सगळी भूमिका त्यात मांडली होती, फक्त दुर्दैवाने त्यांचंही काही उत्तर आलं नाही आणि मी संपादकांच्याही उत्तराची वाट पाहतो आहे. तर हे मी अशा अर्थाने सांगितलं की गंमत काय होते की वेगवेगळ्या प्रकारच्या कलगीतुरे आज समाजामध्ये आपल्याला चालताना दिसतात आणि त्याचा आस्वाद घेणारे हळूहळू प्रेक्षकही तयार होणार की काय असं आपल्याला वाटत आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हा आपल्यामध्ये कधी असता कामा नये आणि तो कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती करताना आपण टाळायला हवा. आणि त्यामुळे आता मी म्हटलं असं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्य आणि सहिष्णुता जर त्याच्याबरोबर आपल्या मनात असेल तर खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आपल्या हातून होणार नाही आणि जर झाला तर त्याच्याविषयीची माफी मागतानाही आपल्याला कुठे वाईट वाटणार. धन्यवाद.